नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी बघा पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर त्यासंबंधीचा अधिकृत जी आर आज काढण्यात आलेला आहे कशाप्रकारे हा जी आर आहे कोणकोणत्या तरतुदी आहे त्यासंबंधी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय अखेर आज निर्गमित करण्यात आलेला आहे बघा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे बघा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीसला म्हणजे आज हा निर्गमित करण्यात आलेला आहे आपण शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी बघा प्रस्तावना कशाप्रकारे दिली आहे बघा शासनाच्या दिनांक तेरा जून एकोणीसशे पंच्याऐंशीच्या परिपत्रकान्वये राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला होता तसेच सदर आदेश कोणत्या कार्यालयांना लागू आहेत याबाबत दिनांक बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशीच्या परिपत्रकांवये स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात आल्या आहे त्यानंतरच्या दिनांक एकतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या शासन निर्णयान्वये दिनांक तेरा जून एकोणीसशे पंच्याऐंशीचे परिपत्रक अधिक्रमित करून शासनाची सर्व प्रशासकीय कार्यालय दिनांक एक सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहतील व इतर सर्व शनिवारी पूर्णवेळ चालू राहतील अशा प्रकारच्या सूचना निर्गमित केल्या आहेत बघा तथापि केंद्र शासनाच्या कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा यापूर्वीच लागू झालेला असल्याने या, या संदर्भात विविध अधिकारी कर्मचारी संघटनांकडून होत असलेली मागणी विचारात घेऊन राज्यातील शासकीय कार्यालयांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती याबाबत मंत्रिमंडळ बैठक दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे बघा शासन निर्णय कशा प्रकारचा आहे याबाबत साखरने विचार केल्यानंतर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक एकतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या शासन निर्णय अधिक्रमित करून शासन पुढीलप्रमाणे आदेश देत आहे बघा पहिला मुद्दा दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीसपासून पासून शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे असतील मुद्दा सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ पंचाळीस मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटं अशी राहील त्यानंतर तिसरा मुद्दा तसेच सर्व शासकीय कार्यालयातील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटं अशी राहील त्यानंतर चौथा मुद्दा उपरोक्त कार्यालयीन वेळेमध्ये दिनांक चार जून दोन हजार एकोणीसच्या शासन परिपत्रकानुसार दुपारी एक ते दोन या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भूत असेल त्यानंतर पाचवा मुद्दा ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये तंत्रणिकेतने शाळा पोलीस दल अग्निशमन दल सफाई कामगार इत्यादी यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत अशा कार्यालयांची यादी परिशिष्ट असून ही यादी आहे व या यादीमध्ये निर्देश केलेल्या प्रकारात मोडणाऱ्या इतर कार्यालयांकडून सुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही त्यानंतर सदर शासन निर्णय दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस पासून अंमलात येईल अशा प्रकारे आज या ठिकाणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे धन्यवाद